पंढरपूर नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे बायोगॅस प्रकल्प आणि खत निर्मिती प्रकल्प बंद असून केवळ घंटागाडी चालू ठेवल्याने नगरपालिकेची मोठी आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये दर्शनासाठी दररोज हजारो तर यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविक येतात. त्यामुळे पंढरपुरामध्ये नेहमीच कचऱ्याचे ढिगारे असल्याचे दिसते. मागील काही दिवसांचा विचार केल्यास पंढरपूर शहराचा विस्तार वाढला आणि लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली, मात्र नगरपालिकेच्या कर्मचारी संख्येत वाढ झाली नाही हे सत्य आहे. मात्र नगरपालिकेने यावर दुसरा पर्याय म्हणजेच कंत्राटी कामगार आणि घंटागाडीचा पर्याय काढला आहे आणि यावर नगरपालिका कोट्यावधीचा खर्च करते आणि असा खर्च नगरपालिका नागरिकांकडूनही वसूल करते. पंढरपुरातील कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाकडून स्वच्छता कर म्हणजेच घंटागाडीचा खर्च आकारला जातो आहे. नगरपालिकेने मागील काही वर्षापूर्वी कोट्यावधी खर्चून बायोगॅस प्रकल्प उभारला आणि या प्रकल्पामध्ये घंटागाडीच्या माध्यमातून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून यातून गॅस निर्मिती करता येत होती. परंतु हा प्रकल्प काही दिवसच चालला आणि बंद पडला. मात्र अनेक दिवस यावर होणारा खर्च मात्र सुरूच होता. पंढरपुरातील नागरिकांचा कचरा बाहेर रस्त्यावर न पडता तो थेट कचरा डेपोतच जावा या उद्देशाने नगरपालिका यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करते. मात्र अशा खर्चापासून सध्या बायोगॅस प्रकल्पही चालू नाही आणि खत निर्मितीही चालू नाही. त्यामुळे नगरपालिका अशा प्रकल्पातून काहीच साध्य करताना दिसत नाही.